लोकसभा निवडणुकीत राज्यातील गाजलेल्या लढतीपैकी एक असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या डॉक्टर अमोल कोल्हे यांनी दणदणीत विजय मिळवत विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा त्रिफळा उडवत क्लीन बोल्ड केले आहे. अमोल कोल्हेंच्या विजयानंतर जुन्नर नारेंगावसह संपूर्ण मतदारसंघात गुलाल उधळत फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात येत आहे. आढळराव पाटील हे गेल्या 3 निवडणुकीपासून शिरूरमध्ये खासदार होते, परंतु त्यांचा चौकार राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हे यांनी रोखला आहे. माझ्या हातात अंतिम निकालपत्र पडायसाठी जी काही आघाडी आहे ती आघाडी वैयक्तिक अमोल कोल्हेला घेतलेली नाही, ती आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मित्रपक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने घेतलेली आहे, प्रत्येक स्थानिक नेत्याने घेतलेली आहे. आणि आदरणीय दिलीपरावजी वैसे पाटील साहेब असतील, आदरणीय अजितदादा पवारसाहेब असतील, यांचं जे नियोजन होतं आणि आदरणीय पवारसाहेबांचं मार्गदर्शन होतं त्यांना. काय आता पुढील धोरण असतं? मी म्हटलं अंतिम निकाल अधिक पडू द्या आणि त्यानंतर तुम्हाला या शिवाजी आणि संभाजी राजांचा इतिहास आता महाराष्ट्राच्या सगळ्या घराघरात पोहोचलेला आहे, दिल्लीच्या तख्तावरती आता नेमका तो कसा पोहोचणार? मला वाटतं की यासाठी तुमच्या सगळ्यांचं योगदान मला लागेल, तुमच्या सगळ्यांचं सहकार्य लागेल, तुमच्या पत्रकार बांधवांचं सहकार्य लागेल. महाराष्ट्राबाहेर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज दिमाखानं पोहोचवण्यासाठी मी कायम कटिबद्ध आहे. आता त्याला एक वेगळी ताकद मिळेल आणि त्या ताकदीच्या वेळी तुम्ही सगळेजण खंबीरपणे माझ्यासोबत राहा. शिवाजी, अर्थात तुमच्यासोबत जेवढी राष्ट्रवादी ताकदीने उभी होती तेवढी सगळ्या उमेदवारासोबत होती, कारण तो पार्थ पवारांना पराभव समोर जावा लागलेला आहे. एकंदर कसं बघताय तुम्हाला वाटतं ईव्हीएम इतर निकालांचं? अजून मी तेच म्हणालो की बाकी कुठल्याही निकालाविषयी भाष्य करण्यापूर्वी इतर सगळे निकाल मला पाहावे लागतील, इतर सगळ्या निकालांचा अभ्यास व्हावा लागेल, त्यामुळे इतर निकालांविषयी भाष्य मला वाटतं संपूर्ण निकाल हाती आल्यानंतर, अंतिम निकाल हाती आल्यानंतर करणं जास्त उचित. अर्थातच एक शेवटचा प्रश्न, तुमच्या मतदारसंघामध्ये सगळ्यात सुरुवातीला माळी आणि मराठा हा संदर्भ निकाला होता, त्याचा फटका आहे हा कुठेतरी मनं दुखवल्या गेली त्यामुळे? मला वाटतं की या गोष्टींविषयी आपण कधी प्रचार करत नाही, पण सर्वसामान्य जनतेनं विशेषतः तरुण मतदारांना जातीयवाद ही गोष्ट प्रचाराची होऊ शकत नाही ही गोष्ट निश्चून सांगितली असं या आत्ताच्या आघाडीवरून दिसतंय. आणि या जो काही तुम्ही वाद म्हणता त्या वादाला प्रत्युत्तर जे आहे ते सर्वसामान्य मायबाप जनतेने. तुमच्या मुलाखतीवरही आक्षेप घेतला गेला होता, तिथेही अनेकांची शिवप्रेमींची शिवभक्तांची संभाजी भक्तांची महाराजांची मनं दुखावल्या गेली होती, त्याचाही कुठेतरी हा रोष दिसतोय. आणि पुढची जी तुम्ही 2 शब्द दिले होते सगळ्यात मध्ये, वडुबुद्रुकचा विकास आणि शिवनेरीचा, काय कसं बघताय दोन्ही? या दोन्ही गोष्टींसाठी कटिबद्ध आहे आणि मी तुम्हाला जसं म्हणालो तसं लवकरच तुम्हाला त्याचं मूर्त स्वरूप बघायला मिळेल. मी जे सांगितलंय की दिलेले शब्द पाळण्यासाठी हाच माझा शब्द आहे, त्या पलीकडे आणखी वेगळं. ब्युरो रिपोर्ट, शिवनेर प्राइम, नारायणगाव. शिवनेर प्राइम टाइप करू, सक्सेस करा, घंटीच्या बटणावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.